नमस्कार इतिहास मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटातील जे मावळे दाखवण्यात आलेले आहेत त्यांचे केस हे वाढलेले आहेत, जिपऱ्या वाढलेल्या आहेत आणि त्यांनी डोक्यावर कुठल्याही प्रकारचा कपडा हा बांधलेला नाही, पागोटे बांधलेले नाही, फेटा बांधलेला नाही, मंदिर बांधलेला नाही किंवा कुठलंही जिरेटोप वगैरे काहीही घातलेला नाही, तर असं केलं नाही तर लढाईच्या वेळी कुठला बाका प्रसंग उभा राहू शकतो याविषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। तर व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग असल्याने आपण व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। तर सुरू करूया आजची ही व्हिडिओ। मराठ्यांच्या इतिहासामध्ये डोक्यावर पगडी, फेटा किंवा मंदिर बांधणे याला एक वेगळे महत्त्व आहे आणि त्याला एक मानाची गोष्टसुद्धा समजली जाते। जेव्हा एखाद्या माणसाच्या डोक्यावर पगडी, फेटा, टोपी किंवा इतर काहीही नसेल तेव्हा त्याला बोडक्या डोक्याचा असं म्हटलं जातं। मराठ्यांच्या इतिहासामध्ये डोक्यावर काहीतरी वस्त्र बांधणे हे अतिशय महत्त्वाचं आणि मानाचं समजलं जातं आणि म्हणून इतिहासामध्ये या पगडी, फेटे, टोपी यांना फार जास्त महत्त्व आहे। याचं उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जी जुने चित्र आहेत ती जर तुम्ही काढून पाहिलीत तर त्या चित्रांमध्ये दिसणारे मावळे हे एकही व्यक्ती तुम्हाला बोडक्या डोक्याचा दिसणार नाही। प्रत्येकाच्या डोक्यावर मुंडासे, फेटा, पागोटा किंवा टोपी असल्याचं तुम्हाला दिसेल। इतकेच काय, जे मुंडासे ते घालायचे ते गळून पडू नये म्हणून ते असा एक रुमाल आपल्या हनुवटीच्या खालून त्या मुंडास्याला बांधायचे आणि घोड्यावरून शेरसपाटा करायचे, त्यामुळे तो मुंडासा पडला जात नव्हता। एवढं जास्त महत्त्व त्या मुंडाशांना आहे। तानाजी मालुसरे हे जेव्हा कोंढाणा किल्ला घ्यायला गेले होते तेव्हा उदयभान राठोडचा वार त्यांच्या ढालीला लागला आणि ढाल तुटली तेव्हा तानाजी मालुसरे यांनी डोक्याचं मुंडासच आपल्या हाताला बांधून त्या उदयभानाचे वार त्या मुंडास्यावर झेलले होते। जर ते मुंडास त्यांच्याकडे नसते तर त्यांचं काय झालं असतं याचा तुम्ही अंदाज लावू शकता। आणि म्हणून मुंडासा, फेटा किंवा डोक्यावर एखादं स्थिरस्थान घालणे हे लढाईच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं असतं। बोडक्या डोक्याचा माणूस लढाईमध्ये काहीही कामाचा नसतो आणि या डोक्यावर काहीतरी परिधान करण्याला अतिशय मानसुद्धा आहे। उदाहरण घ्यायचं झालं म्हणजे संभाजी महाराज जेव्हा औरंगजेबाला अतिशय वरचढ होऊ लागले होते तेव्हा औरंगजेबाने आपल्या डोक्यावरचा किमांश हा बाजूला फेकला आणि शपथ घेतली होती की जोपर्यंत संभाजी राजांना पराजित करत नाही किंवा पकडत नाही तोपर्यंत डोक्यावर पुन्हा किमांश घालणार नाही। यावरून तुम्हाला लक्षात येईल की त्या डोक्यावर घालण्यात येणाऱ्या एखाद्या वस्त्राला किती महत्त्व आहे। एवढेच काय, आणखीन एक योद्धा आहे, त्याने सुद्धा लढाईमध्ये जोपर्यंत आपण त्या समोरच्याला हरवत नाही तोपर्यंत पगडी फेटा बांधणार नाही अशी शपथ खाल्लेली होती। एवढंच काय, फेटा नसणाऱ्या माणसाला लग्नामध्ये किंवा इतर समारंभामध्ये सुद्धा मान नसतो, एखाद्याला मान द्यावा म्हणूनही फेटा बांधला जातो। यावरून आपल्याला फेट्याचं महत्त्व हे लक्षात येतं।